हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 6वा. अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. 15वा श्लोक आहे. त्याचं तात्पर्य आज आपण दुसऱ्या पॅरेग्राफपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मच्चित्त, मत्परह, मत्स्थानम, ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे, असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंततः त्यांच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. तर इथे तीन शब्द आपण पॅरेग्राफ मध्ये बघितले, मच्चित्त, मत्परह, मत्स्थान. ते कुठे कुठे वाचले आपण बघू शकतो. जर 14वा श्लोक आपण बघितला मागचा, तर त्याच्यामध्ये 14व्या श्लोकाची दुसरी ओळ आहे, त्यात दिसतंय बघा, मच्चित्तो तिसरा शब्द आहे आणि शेवटचा शब्द आहे मत्परह. तर मच्चित्त म्हणजे काय? भगवंत म्हणतात माझ्यावर, म्हणजे श्रीकृष्णांवर चित्तो, मन केंद्रित करणे. आणि मत परहा म्हणजे मत, म्हणजे भगवंत म्हणतात माझ्यावर, आणि परहा म्हणजे अंतिम ध्येय, म्हणजे भगवंतांना जीवनाचं परम लक्ष करावं. आणि हे मत्स्थानम ह्या कंसातला तिसरा शब्द आहे. मत्स्थानम हा शब्द कुठे आहे? आता जो 15वा श्लोक वाचतोय त्याचा दुसऱ्या ओळीत शेवटचा शब्द आहे बघा, मत्स्थानम अधिगच्छती. तर मत्स्थानम म्हणजे भगवंतांचं हे जे भगवत धाम आहे त्याबद्दल. तर हे जे आपण नवीन पॅरेग्राफला सुरू केलाय त्यात जाणून घेऊया की स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे हे सगळे शब्द आहेत, ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे, असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंतत त्यांच्या परमधामाची कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. म्हणजे तो काय करतो आहे? भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे तो वागतो आहे. मच्चित्त हा म्हणजे त्यांनी भगवंतांवर लक्ष केंद्रित केलं आहे, मन केंद्रित केलं आहे. मत्परहा तो त्याने जीवनाचं योग्याने स्वतःच्या जीवनाचं परम लक्ष भगवान श्रीकृष्णांना बनवलेलं आहे. तर असा जो सदैव निरंतर, जसं म्हटलंय ना युंजनेव सदात्मानम, तर अशा रीतीने आपलं मन संयमित करून हा योगी भगवंतांशी जोडला जातो आहे. आणि हे अष्टांग योगाचं सगळं म्हणतात ना की हा विधी पालन करतो आहे. तर मग काय इथे दिलं आहे? शांती. दुसऱ्या ओळी दिले बघा शांती, तर जीवनाची जो वास्तविक शांती आहे तो ती प्राप्त करतो. आणि अंतत कुठे जातो तो? भगवंत म्हणतात मत स्थानम अधिगच्छती, तर माझ्या धामात येतो. तर भगवंतांचं परमधाम म्हणजेच भगवान श्रीकृष्ण राहतात, त्यामुळे त्याला कृष्ण लोक पण म्हणत आहेत किंवा गोलोक वृंदावन ही म्हणत आहेत. तर असं हे गोलोक धामाचं वर्णन आहे. पुढे वाचूया. ब्रह्मसंहितेमध्ये 5.37 मध्ये सांगण्यात आले आहे, तर हे जे आत्ताच आपण गोलोक वृंदावन वाचलं त्याबद्दल म्हटलंय, हे जे ब्रह्मसंहिता आहे ती ब्रह्माजीने लिहिलेली आहे. भगवंतांची स्तुती केली आहे, भगवंतांबद्दल सगळी माहिती दिली आहे त्यात. गोलोक एव निवसत्याखिलात्म भूत, भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते म्हणजे भगवंत सर्व व्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. तर ब्रह्माजी आहेत ते भगवंतांबद्दल ज्ञान देताना काय म्हणतात? जरी भगवंत गोलोक एव निवसती, तर तिथे निवास जरी करतायत गोलोक वृंदावनमध्ये, तरी भगवंत काय आहेत? भगवंतांच्या शरीरातनं जो सतत बाहेर पडणारा प्रकाश आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रकाश आहे, तो सर्वत्र पसरला जातो. त्या प्रकाशाला ब्रह्म किंवा ब्रह्मन पण म्हटलं जातं. म्हणून इथे दिलंय सर्वव्यापी ब्रह्मन. आणि दुसरं, हे जे भौतिक जगत आहे त्यामध्ये जे सगळे जीवांनी वेगवेगळं शरीर धारण केलं आहे, त्या प्रत्येक शरीराच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात आहेत,
आणि पूर्ण ही भौतिक सृष्टी आहे त्याच्या प्रत्येक अणूतही भगवंत परमात्मा रुपात प्रवेश करत आहेत. तर अशा परमात्म्याला काय म्हटलंय, अंतर्यामी परमात्मा, म्हणजे ते काय आहे, भगवान श्रीकृष्णांचंच एक विस्तारित रूप आहे, विष्णू रूप आहे. तर असे हे जे भगवंत आहेत जे गोलोक वृंदावनात राहतात, सर्व व्यापी ब्रह्मन आहेत, म्हणजे सर्वत्र भगवंतांच्या शरीरातनं जो तेज ब्रह्मज्योती पसरलेली आहे आणि सगळ्यांमध्ये हे परमात्मा रूपात भगवंत आहेत ते राहतात. पुढे वाचते आहे, श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या विस्तारित विष्णू रूपाच्या योग्य ज्ञाना वाचून कोणीही आध्यात्मिक विश्वात वैकुंठ लोकात किंवा भगवंतांच्या शाश्वत धामात गोलोक वृंदावनात प्रवेश करू शकत नाही. तर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सगळी विस्तारित रूप आहेत, विष्णू रूप सगळी, तर ह्यांविषयी मनुष्य आपण सगळे आहोत ते कुठून ज्ञान घेऊ शकतो, जी अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा आहे, जी भगवान श्रीकृष्णांपासून चालत आलेली आहे. तर अशा गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा आपण अधिक त्यातल्या ज्या गुरूंकडून आपण हे वैदिक शास्त्राचं ज्ञान घेऊ आणि भक्ती करू, तेव्हाच आपण काय आहे हे जे भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. जर आपल्याला भगवंतांविषयी काही माहिती नाही, भगवंतांच्या विस्तारित रूपांविषयी म्हणजे विष्णू रूपांविषयी काही माहिती नाहीये नीटपणे, तर मग आपण भगवत धामात कसं काय जाणार. पुढे वाचते, म्हणून कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. कसा आहे तो, सवय मन कृष्ण पदा रविंदयो. तर प्रभुपाद इथे समजावत आहेत की इथे भगवंत योगी बद्दल म्हणत आहेत की सदात्मानम योगी. तर परिपूर्ण योगी काय आहे, कोण आहे, कृष्ण भावना भावित मनुष्य. का, कारण की तो भगवंतांविषयी अधिकृत परंपरेतून जाणतो आहे, भक्ती करतो आहे, कृष्ण भावना युक्त कर्म करतो आहे आणि त्याचं मन कसं आहे, सदैव भगवंतांच्या लीलांचं स्मरण करण्यामध्ये मग्न आहे, तल्लीन आहे. सवय म्हणजे त्याचं मन कसं आहे, कृष्ण पद अरविंदय. तर भगवान श्रीकृष्णांचे पद म्हणजे पाऊल आणि अरविंदय म्हणजे कमळ, चरण कमल, श्रीकृष्णांच्या चरण कमलाचं चिंतनामध्येच हा भक्त कायम असतो. पुढे वाचते, वेदांमध्येही, तर कोणतं आहे हे, श्वेताश्वर उपनिषद 3.8 मध्ये आपण पाहतो की तम एव विदित्वाती मृत्युम एती. केवळ भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो. तर प्रभुपाद इथे समजावत आहेत की जन्म मृत्यू जराव्याधीचा चक्रातून बाहेर पडायचं असेल तर ह्या श्लोकाचा आधार घेऊन समजावत आहेत की भगवंतांचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय. तर बरेचदा लोकांना काय वाटत असतं की आपण अष्टांग योग करू, ध्यान करू, आपल्याला काही सिद्धी प्राप्त होईल. मग लोकांना असं बघा, आपण बरेचदा ऐकलं आहे की अरे तो साधू आहे, तो आपल्या मुठीतनं राख काढली त्यांनी, अरे त्यांनी मुठीतनं एखादी अंगठी काढली, तर लोक लगेच काय करतात, चमत्काराला नमस्कार करणारे आपल्या भारतात सगळे लोक आहेत. आणि मग लोक काय फसले जातात, त्याला लगेच भगवंतांचा अवतार मानतात आणि अशा रीतीने काय आहे, फसवणूक होते. जादू दाखवण्यासारख्या मुठीतनं ते राख वगैरे काढतात किंवा काहीतरी शारीरिक कसरत करून दाखवतात. तर योगाची पूर्णता म्हणजे हे नाही आहे, हे सगळं नाही आहे. तर खरी योगाची पूर्णता काय आहे, भगवंतांशी जोडलं जाऊन, भगवंतांचं चिंतन करून, भगवंतांना जीवनाचं लक्ष्य करून, आणखीन काय झालं आहे, तो भगवंतांच्याशी जेव्हा जोडला जातो
तेव्हाच काय होतं, त्याची ही भौतिक अस्तित्व जे आहे भौतिक जगतात पुन्हा पुन्हा देह धारण करण्याचं जे जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र आहे त्यातून तो मुक्ती करू शकतो, कधी, जर तो अष्टांग योग नीटपणे करतो आहे. आजकाल जे बाहेर शिकवलं जात आहे अष्टांग योग, तो भगवद्गीतेत जे भगवंतांनी सांगितलंय ते अष्टांग योगापासून खूप वेगळा आहे. खरं अष्टांग योगाचं ध्येय काय आहे, आपल्या इंद्रियाला मयनाला संयमित करून करणं. पण आजकालचा जो अष्टांग योग आहे त्यामध्ये काय शिकवलं जातं, शरीर भरपूर मजबूत करा आणि आणखीन जास्त इंद्रिय उपभोग घ्या. तर मग म्हणून इथे आपण या श्लोकाद्वारे जाणू शकतो की खरं काय आहे. मला जर मी हे अष्टांग योगाचा कोणी आता हे वाचतो आहे तर प्रभुपाद हे सगळं इतकं विस्तारितरित्या का देत आहेत, की कारण भगवद्गीता ही केवळ भक्तच वाचतात का, नाही इतरही कोणी वाचत असेल. तर एखादा जो अष्टांग योगी पण वाचत असेल आणि तो शरीराच्या मजबूतीसाठी आणि मग त्यांनी नंतर एन्जॉय करण्यासाठी जर तो करत असेल, तर त्याला कळेल की मला शरीर नीट ठेवायचं आहे कारण मला भगवंतांच्या कार्याशी जोडलं जायचं आहे, भगवंतांसाठी कृष्ण भावना भावित कर्म करायचं आहे, त्यासाठी मी या अष्टांग योगाचं पालन करेन, न की माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी किंवा अयोग्य ध्येय असं मी ठेवणार नाही. तर आपला हा 15वा श्लोक आहे, तो वाचून पूर्ण झाला आहे. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.